आंसू नहीं बरसाता है। मेरा तो हिलाड़ू नीतिस पौष्टिक ड्राई फ्रूट्स घातले मस्त मला म्हणजे आता काही कारण नाही ना गरज नाही ना आपण याची तू तुला हवेत का तू ने अश्विनी तू लाडू देतेस मला तुला कशाचा सिरियसनेस नाहीये का ग याची गरज नाहीये म्हणून तू मुद्दाम करतेस का नाही का आत नेऊन ठेव लाडू आणि तुला जर अक्कल असेल ना तर पुढचे 2-4 दिवस आई बाबांच्या समोर फिरकू नकोस आणि त्यांच्याशी बोलायचाही प्रयत्न करू नकोस नाही मी नाही येते निदान 2-3 दिवस तरी नाही येत ओके चल ना बाहेर मला सोडायला सर गाडीपर्यंत बघा येते घरी येणार आहेस ना परत नाही थोडे दिवस तरी नाही का मल्हारच बघतेस ना काय चाललंय त्यातून तूही घर सोडून निघून गेलीस असं कळलं तर तेच बघायचं ना मला मी निघून गेल्यावर मल्हार काय करतो आजकाल त्याला नाही फरक पडत मी आहे नाहीये बोलतीये नाही बोलतीये कशातच नाही कारण तो बोलतच नाही माझ्याशी तो भरकटलाय सध्या अस्थिर झालाय अस्वस्थ आहे खूप मी काय खूप आनंदात नाहीये ना ठीक आहे मी काही लादणार नाहीये तुझ्यावर तू ठरव काय करायचं ते राहा तू फक्त तू मल्हारशी भांडून घरी परत आलीयस एवढं आपल्या आईबाबांना नको कळू देऊस प्लीज आई अश्विनीमुळे ऑलरेडी खूप त्रास झालाय त्यांना या धक्क्यातून सावरायला त्यांना खूप वेळ लागणार आहे आणखीन हे कळलं तर ते सहन नाही करू शकणार आई तर नाहीच नाही तिला नको सांगूस प्लीज कळतंय मला पण मला फक्त एवढंच बघायचंय की मल्हारला माझी गरज आहे का नाही त्यांनी हेच बघायचं ठरवलं तर मनू माझ्यासाठी परत येते का नाही बघूया असं त्याने ठरवलं तर मनू समोरून जेव्हा लाट येते ना
तेव्हा आपल्या माणसाचा हात घट्ट धरून ठेवायचा असतो. आपल्याला सावरण्याची शक्ती त्याच्यात आहे की नाही हा विचार नसतो करत बसायचा. कदाचित त्यावेळी त्याला आपल्या आधाराची जास्त गरज असू शकते. आणि एकमेकांचे हात घट्ट धरलेले असल्यामुळे वाहून जाण्याची शक्यताही कमी होते. समोरच्याची पकड सैल झाली ना तर आपण घट्ट धरून ठेवायचं असतं, हात सोडून नसतो द्यायचा. कदाचित तुझ्या फक्त समोर असण्यानेच मल्हारला आधार वाटत असेल. तू घरी आहेस म्हणून तो रोज रात्री घरी परत येत असेल. पण तो काहीच बोलत नाही माझ्याशी, काहीच नाही. मग कसं त्याच्या मनातलं कळेल मला? तुला ओळखावं लागेल. बोलण्याचे अर्थ कोणी लावू शकतो म्हणून? न बोलण्याचे अर्थ लावता यायला लागले ना की मगच नातं घट्ट होत. तुला शक्य असेल तर थोडा वेळ दे मल्हारला. तुला अशी सोडून नको जाऊस प्लीज. विचार करून निर्णय घे, कारण यावर तुमच्या दोघांचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असणार आहे. काळजी घे बाळा. आदी, एकटाच आला अस्मिरा कुठे? मी सकाळी जाताना वेगवेगळे गेलो होतो ना, मग आता येताना एकत्र कसे येऊ? आणि ती तिच्या आईकडे गेली ना, ती माझ्याबरोबर कशी येईल? अरे मग यायला जायचंच ना तिला, नेसाई मंडळी भेटली असती तुला. म्हणूनच नाही गेलो. बस ते खोटं खोटं हसावं लागलं असत, फॉर्मॅलिटीज उगाच, आणि मनावर दगड ठेवून ना या मीराचं सतत कौतुक करावं लागलं असतं. नकोच ते. कर की मग, बायको आहे ना तुझी. आणि आता वाद घालू नकोस, जा तिला घेऊन ये. मनू पण तिकडे गेले, जा दोघींना घेऊन ये. ठीक आहे, मनूसाठी जातो मी, मनूला घेऊन येतो. मनू येणार नाहीये. म्हणजे राहायला गेली का तिकडे? घर सोडून गेलीये मनू. मल्हारचा विक्षिप्तपणा असह्य झाला तिला म्हणून निघून गेली ती. मनू घर सोडून गेली आणि तू हे आत्ता सांगतेस? आधी फोन कर. नाही नको, तू जास तिकडे, हे सगळं गंभीर व्हायला लागलंय आता. मीरा, मीरा, मनू तिकडे आली का ग? ही मधुरा बघ ना काय म्हणते, ही तिकडे कायमची गेली म्हणून. हो आई, मला कळलंय सगळं. मी बोलली तिच्याशी, समजवलंय तिला. तू समजवणार म्हणजे जखमेवर मीठ चोळणार. ते मल्हारच्या वेळा बघितलं ना मी, त्याला समजवल्यानंतर दिवस दिवस घराबाहेर राहतोय तो. तर मनूला तू समजवतेस म्हणजे ठीक आहे, परत यायची नाही आता. आई काळजी करू नका, मी माझ्या परीने प्रयत्न केलाय, बघू ना काय होत आहे. तू पण राहायचंच ना आज तिथेच, म्हणजे माझ्याही डोक्याला शांतता. शांतता हवी का तुला? मग तू जा ना, मी का जाऊ?
तू जाणारच नाहीस, पण तुला मला छळायचं आहे ना. हे बघ, माझं अर्ध डोकं ऑलरेडी मनुरी खाल्लंय, उरलेलं तू खाऊ नकोस. अरे डोकं असावं लागतं त्याच्यासाठी, डोकं आहे का तुला? रक्त पिपासू. तूच रक्त पिपासू. चोरून कशाला ऐकतेस? इकडे ये ना बाहेर. थांब, मीच येतो आतमध्ये. जाऊ. अरे ऐक, अरे मला रक्त. घरी पोहोचलास का? मेसेज का साथ नहीं है. जर माझ्या करिअर पेक्षा तुला तुझा इगो महत्वाचा वाटत असेल ना, तर आपण वेगळे होऊयात. काळजी होती, मग एकटं नव्हतं पाडायचंच मला. आपल्याला सावरण्याची शक्ती त्याच्यात आहे की नाही हा विचार नसतो करत बसायचा. कदाचित त्यावेळी त्याला आपल्या आधाराची जास्त गरज असू शकते. तुला शक्य असेल तर थोडा वेळ दे मल्हारला. तुला अशी सोडून नको जाऊस प्लीज. काय झालं? झोप येत नाही? नाही, येते. काय झालंय म्हणू? सगळं ठीक आहे ना? फक्त तू मल्हारशी भांडून इकडे परत आली आहेस आणि राहतेस हे आपल्या आई बाबांना नको सांगूस प्लीज. काय अश्विनीमुळे ऑलरेडी खूप त्रास झालाय त्यांना. आणखीन हे कळलं तर सहन नाही करू शकणार. मनु, आई जवळ जाऊन झोपतेस का? नाही, खूप झोपेन मी. ठीक आहे, झोप, शांतपणे झोप. आज मी शोधून काढणारच आहे मल्हार दिवसभर कुठे जातो आणि काय करतो ते. Thank you.
नाश्ता रेडी है, तुम्ही बसा खाऊन घ्या, बसा आओ नाश्त्याला येता ना। बाबा या पोहे, पोहे के पोहे हे काय बसू का? हाँ बसा बसा। अरे सौरु बरं झालं आलास, ये बस ना, पोहे गेलेत सौरू। छान गरमागरम पोहे खा, या थोडेच वाढले अजून घ्या। आई सांगा ना खाऊन कसे झालेत ते। बाबा वरतून खोबरं घालू? खोबरं नाही बाबा, ओला नारळ आहे, चांगला नारळ मिळाला, मी खाऊन घेतला। विचारते काय, मी आणतेच। चांगला नारळ मिळाला ना। आई अय्या लिंबू राहिलं नाही का, घ्या देऊ का देऊ? कसे झाले? सौरू खातच नाही, सांग ना कसे झाले। आवडले ना? आवडले, मला वाटलं सुद्धा छान झाले असतील। बर आई दुपारसाठी काय भाजी करू? वांग करू? नाही नाही, तुम्हाला वाताचा त्रास आहे ना, वांग नाही, मेथी करते मग। मेथीने पित्त होईल का? हा नाही नाही, पित्त नाही होणार, मेथीच करते। हा चालेल, ठीक आहे, ठरलं, मेथी। आई काय झालं, मेथी करू ना बाबा? हा बाबा पोहे संपवून सकाळी उठून एवढा
चहा केला, नाश्ता बनवला, कौतुक करायचं तर दूर, कुणी साधा बोलतही नाही माझ्याशी. काही विचारली की आपलं नुसतं एवढंच करताय सगळे. खरं तर एवढंही बोललं नाही पाहिजे तुझ्याशी. तू जे काही केलंयस ना त्या मानाने आम्ही खूप चांगलं वागवतोय तुला, त्यामुळे उगाच पुढे पुढे करू नकोस. नुसतीच तोंडावर पडशील, फायदा काहीच नाही होणार. आणि हो, पुढच्या वेळेस पोहे करशील तेव्हा त्यात मीठ घालत जा, बेसिक असतं ते. क्वचित स्वयंपाक केल्यानंतर असं होतं.